हे मिक्सचर आपण तयार करून घेतलेलं आहे. आंबा इथे कापून ठेवलेला आहे. आता मी काय करणार आहे, हे आपण ग्लासेसमध्ये हे दोन्ही गोष्टी टाकून घेऊया, म्हणजे हे मिक्सचर आणि आंबा, त्याच्यावरती आंबा. आणि इथे आपल्याला पॅन गरम करायचं आहे. पॅन आणि तिथे आपण ही जी कस्टर्ड पावडर आहे ती आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये. त्याच्यात एक चमचा आपण कस्टर्ड पावडर घेतोय आणि थोडंसं पाणी. आपण कस्टर्ड पावडर याच्यात थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे. जर मँगो जेली असेल तर ती वापरली तरी चालेल, कारण थोडंसं थिकनिंगसाठी म्हणजे घट्टपणासाठी आपल्याला या गोष्टी वापरता येतील, जर कस्टर्ड पावडर म्हणा किंवा मँगो जेली. आता मी हा नारळाचं दूध याच्यात टाकणार आहे. नारळाचं दूध तापवून घेतलं आहे, त्याच्यात मी ही कस्टर्ड पावडर टाकणार आहे. आणि एक चार चमचे साखर टाकणार आहे. चार चमचे साखर टाकलेलं आहे. आता हे नारळाचं दूध घट्ट झालेलं आहे कस्टर्ड पावडर टाकल्यामुळे, आणि याच्यात साखर टाकून घेतलेली आहे आपण. आवडीप्रमाणे कमी जास्त तुम्ही साखर टाका. ज्याला साखर चालत नसेल त्यांनी शुगर फ्री वापरलं तरी चालेल, पण आंब्यामध्ये तशी पण साखर भरपूर असते, तर त्या गोष्टीचा आपल्याला विचार करायचा आहे. त्याला चांगला घट्टपणा आलेला आहे आता. आणि याच्यामध्ये जर तुम्हाला वाटलं रिचनेससाठी तर क्रीम पण टाकता येईल थोडंसं. पण मी गॅस बंद केलेला आहे आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी मँगोची प्युरी किंवा आमरस. ताजा आंबा असेल, त्याचा आमरस काढलेला असेल तर अजून छान. आहा, मस्त रंग आलेला आहे. आणि खोबरं आणि आंबा याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे, चव पण खूप मस्त लागते. आणि त्याचबरोबर क्रंची आहेत, ते वॉलनट्स आहेत, अक्रोड क्रंची आहेत, खाताना ते खूप मस्त लागणार आहेत. या सगळ्याचं कॉम्बिनेशन मस्त होईल, कारण की खाताना आंब्याचे तुकडे लागतील, अक्रोड लागतील, खोबरं लागेल, त्याचबरोबर वेलचीचा फ्लेवर आहे, मध आहे, आणि हे आपण जे कस्टर्ड तयार केलेलं आहे आंबा आणि कोकोनट मिलपासून केलेलं कस्टर्ड, याचं कॉम्बिनेशन खूप मस्त लागतं. थोडंसं याला थंड करून घ्यायचं आहे. आता मी हे बाहेरच ठेवलं आहे, पण घरी करताना तुम्ही हे चालू असताना फ्रीजमध्ये ठेवलं तर जास्त चांगलं, म्हणजे थंड होतील या गोष्टी. हे मिश्रण याच्यामध्ये टाकायच्या आधी याला थंड करून घ्यायचं आहे जरा व्यवस्थित. आता मी हे तसं थोडंसं गरमच आहे तुम्ही आता टाकतोय, पण घरी करताना तुम्ही मात्र थंड करून घ्या बरं का. याला चिल्ड करायचंय, थंड करायचं आहे. एक दोन तीन तास फ्रीजमध्ये सेट करायचं त्याला, आणि त्याच्यानंतर वरती हे जे उरलेलं मिक्सचर आहे, आपण खोबरं आणि याचं अक्रोडाचं जे मिक्सचर आहे ते आपल्याला वरती टाकायचं आहे. हे चॉकलेटचे काही तुकडे आहेत माझ्याकडे, ते आपण टाकू शकतो थोडं गार्निशला.
असले तर टाका. याला आपल्याला थंड करून घ्यायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. त्याला 2 ते 3 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर एकदा चिल्ड झालं, व्यवस्थित सेट झालं की त्याच्यानंतर आपल्याला त्याला सर्व्ह करायचं आहे. ओके, मी हे सेट करून घेतो, फ्रीजमध्ये ठेवतो, तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. मँगो कोकोनट डिलाइट बनवण्यासाठी लागणारं साहित्य: आंबा, आमरस, नारळाचं दूध, साखर, अक्रोड, किसलेलं खोबरं, कस्टर्ड पावडर, मध आणि वेलची पूड. कृती: प्रथम पॅन गरम करून त्यामध्ये अक्रोड भाजून घ्यावेत आणि ते खलबत्त्यामध्ये कुटून एका बाउल मध्ये काढावेत. त्यामध्ये खोबरं, वेलची पूड आणि 1 चमचा मध घालून मँगो कोकोनट डिलाइटचा बेस तयार करावा. पॅन गरम करून त्यामध्ये नारळाचं दूध, पाणी आणि कस्टर्ड पावडरचं मिश्रण आणि 4 चमचे साखर घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये आंब्याचा रस घालून ते ढवळत राहावं. मॉकटेल ग्लास मध्ये प्रथम खोबरं, अक्रोडचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं. त्यावर आंब्याचे बारीक केलेले तुकडे घालावेत. त्यावर आंब्याचा रस आणि नारळाच्या दुधाचं एकजीव केलेलं मिश्रण घालावं. वरून पुन्हा अक्रोड आणि खोबऱ्याचं मिश्रण, चॉकलेटचे तुकडे आणि पुदिना घालावा आणि मँगो कोकोनट डिलाइट 2 ते 3 तास फ्रीज मध्ये सेट करून सर्व्ह करावं.